नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या भागामध्ये सनदी सेवकांच्या कार्याचा विचार करणार आणि त्या कार्याचा विचार करणं का गरजेचं आहे. समजा उद्या आपण नोकरी करण्याचा विचार केला तर आपली जबाबदारी काय असेल, आपल्याला कोणती कामं करावी लागतील याची माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सनदी सेवकांची भूमिका किंवा त्यांना करावी लागणारी कार्य या जर गोष्टी आपण जाणून घेतल्या तर निश्चितच काम करण्यामध्ये आपल्याला अडचण येणार नाही. म्हणून आज आपण सनदी सेवकांच्या कार्याच्या संदर्भात विचार करणार. मग आता उद्या समजा आपण सनदी सेवक झालो आणि आपण सनदी सेवक झालो म्हटल्यानंतर समजा उदाहरणार्थ आपण क्लास वन ऑफिसर झालोय किंवा सचिव पद आपल्याकडे आलेलं असेल तर अशा वेळेस सरकारला मंत्र्यांना काम करत असताना मंत्र्यांना मार्गदर्शन करण्याचं काम कधी कधी आपल्याला करावं लागेल. म्हणून पहिलं काम सनदी सेवकाचं आहे की नवीन आलेल्या सरकारला मार्गदर्शन करणे किंवा त्या ठिकाणी त्यांनी विचारलेली माहिती पुरवणे हे कुणाचं काम आहे, सनदी सेवकांचं काम आहे. आता या सनदी सेवकाला हे काम का करावं लागतं, कारण मित्रांनो आपण मागच्या भागातही बघितलं की सनदी सेवक हा कायमस्वरूपी असतो. राजकीय पदाधिकारी हा केवळ 5 वर्षासाठी निवडून आलेला असतो. एकदा निवडून आलेला व्यक्ती पुन्हा निवडून येईलच याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. मग त्यामुळे त्याला कामाचा अनुभव असेल असंही आपण सांगू शकत नाही. मग जेव्हा नवीन आलेल्या व्यक्तीला मागच्या सरकारचे धोरण काय होते, मागच्या सरकारने योजना कोणत्या ठरवल्या होत्या, त्या कितपत अंमलात आल्या, त्या पुढे तशाच चालवायच्या का, कायद्याच्या चौकटीत त्या बसतात का, किंवा नवीन धोरण आपल्याला कशा पद्धतीने आखता येईल या संदर्भात मार्गदर्शन कुणाचं मिळत असतं, सनदी सेवकांचं. कारण सनदी सेवक हा कायमस्वरूपी वर्ग असतो. म्हणून सनदी सेवकांच्या सल्ल्याने काम करण्याचं काम कोण करतात, राजकीय पदाधिकारी. म्हणून राजकीय पदाधिकारी म्हणजेच मंत्रिमंडळ जेव्हाही एखादं धोरण ठरवत असेल तर ते धोरण ठरवत असताना आपल्याबरोबर असलेल्या सचिवांच्या सहकार्याने करतात, है ना. सचिवांच्या मदतीनेच धोरण ठरवण्याचं काम तिथे चालत असतं. आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये शासनाने लोककल्याणकारी धोरणाचा स्वीकार केलेला आहे, त्यामुळे शासनाचे वेगवेगळे विभाग आज तयार झालेले आहेत. मग खाते वेगवेगळे खाते आहेत, कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतील, राज्यमंत्री असतील किंवा उपमंत्री आहेत, या मंत्र्यांकडे विविध खात्यांची जबाबदारी सोपवलेली आहे. मग ह्या खात्यांच्या जबाबदारी सोपवत असताना त्या खात्यासोबत एक सचिव म्हणून सुद्धा काम करणारा व्यक्ती असतो. मग या सचिवाच्या मदतीनेच ते खाते काम करत असतात. म्हणून निर्णय घेण्याचं काम कोण करणार, मंत्रिमंडळ करेल. म्हणजे जोही मंत्री असेल, समजा आर्थिक धोरणात ठरवायचं असेल तर आर्थिक धोरण ठरवण्यासाठी अर्थमंत्री काम करेल. पण या आर्थिक धोरण ठरवण्यामध्ये त्यांना मदत कोण करणार, सचिव करेल ना. मग सचिव करणार. तसंच शिक्षण खात्याच्या संदर्भात सुद्धा आपण पाहतो की एखादी व्यक्ती निवडून आलेली त्या व्यक्तीकडे जर शिक्षण खातं आलं असेल तर त्या व्यक्तीला शिक्षणातल्या सगळ्या गोष्टी माहिती असतील का, ते बारकावे माहिती असतील का, शिक्षणाच्या संदर्भातले वेगवेगळे कायदे काय आहेत, UGC चे ऍक्ट काय, हे सरकारला नाही माहिती असू शकत. मग सरकारला या संदर्भात मार्गदर्शन करण्याचं काम कोण करणार, सनदी सेवक. म्हणून सरकारला सल्ला देणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे सनदी सेवकांचं पहिलं काम असेल. म्हणून वरिष्ठ अधिकारी जे असतील ना त्यांना हे कामं करावे लागतात. मग केंद्रामध्ये असतील तर केंद्राचे सचिव केंद्रांच्या सरकारला मदत करतील. राज्याचे सचिव असतील तर राज्याचे सचिवांमध्ये जे सचिवपदी ज्यांची निवड झाली आहे ते राज्याच्या कायदेमंडळाला म्हणजेच राज्याच्या मंत्रिमंडळाला मदत करण्याचं काम करतात. अशा पद्धतीने सनदी सेवकाचं पहिलं जर काम कोणतं असेल तर आलेल्या सरकारला मार्गदर्शन करणं, प्रसंगी सल्ला देणं, त्यांनी विचारलेली माहिती पुरवणं, हे सगळं काम पहिल्यांदा त्यांना करावं लागेल. मग आता लक्षात घ्या की समजा ही माहिती पुरवून झालेली आहे, नवीन सरकार आलं आहे, नवीन सरकारने धोरण ठरवलेलं आहे. मग हे धोरण ठरवलं म्हणजे अंमलबजावणी करणं आलं, कारण कायदा केला म्हटल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे आणि अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ आहे. पण मंत्रिमंडळ प्रत्यक्षात स्वतः काम करणार का, धोरण निश्चितीचं काम मंत्रिमंडळ करेल, पण धोरणांची अंमलबजावणी कोणाकडनं केली जाते, सनदी सेवकांच्या सहकार्याने केली जाते. म्हणून सनदी सेवकाची जबाबदारी काय आहे की शासनाने जेही धोरण ठरवलं असेल त्या धोरणांची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी करण्याची महत्वाची भूमिका इथे सनदी सेवकांची. म्हणून पहिलं काम आपण पाहिलं मार्गदर्शन सल्ला आहे, पण दुसरं काम आहे सरकारच्या धोरणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचं काम सनदी सेवकाला करायचं आहे. त्यानंतर आपण तिसरं काम इथे बघू की जेव्हा सनदी सेवकाला हे काम करायचं आहे तर मित्रांनो फक्त वरिष्ठ अधिकारी एकटे काम करू शकतील का, मग त्यांच्या हाताखाली सुद्धा इतर अधिकारी असतात. म्हणून आपण बघितलं की सनदी सेवेमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार इथे विभागणी केलेली असते. काही वेळेस परीक्षेच्या आधारावर निवड करून त्या ठिकाणी वरिष्ठ पदावर काही व्यक्तींची प्रत्यक्ष नेमणूक केली जाते. म्हणून प्रमोशन असेल
किंवा नेमणूक परीक्षेमार्फत डायरेक्ट भरती असेल, तर अशा पद्धतीने वरिष्ठ पदावर नेमलेल्या व्यक्तींच्या हाताखाली काम करणारे क्लास 2, क्लास 3, क्लास 4 अशा अधिकारी असतात. मग या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणं म्हणजे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्याला आदेश देईल. म्हणजे सरकारने धोरण ठरवलं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खाली सूचना येतील, मग त्याप्रमाणे खालून खालपर्यंत म्हणजे केंद्रापासून राज्य, राज्यापासून जिल्हा, जिल्ह्यापासून तालुका आणि तालुक्यापासून गावापर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम सनदी सेवकांच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी कोणाची असेल? सनदी सेवकांची. मग आता इथे जनतेच्या समस्या, म्हणजे आता जनतेशी जेव्हा या सनदी सेवकांचा संपर्क येतो मित्रांनो, तेव्हा जनतेच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून घेण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे? सनदी सेवकांचं. कारण प्रत्यक्ष जेव्हा जनतेशी संपर्क येतो मग जनतेकडनं आलेल्या वेगवेगळ्या समस्या ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात. मग पोहोचल्या म्हणजे त्या कोणापर्यंत पोहोचवणार आहे? म्हणजे कनिष्ठ अधिकारी वरिष्ठांकडे पोहोचून अशा पद्धतीने मंत्रिमंडळापर्यंत ते पोहोचवणं आणि मंत्रिमंडळाला त्या संदर्भात धोरण ठरवण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा सनदी सेवकाला करावं लागतं. यानंतर आपण बघतो की समजा एखादा धोरण सरकारने ठरवलंय तर हे धोरण सगळ्या भागात सारखं लागू होऊ शकत नाही. कारण आपल्या देशातली सामाजिक म्हणा, आर्थिक म्हणा, भौगोलिक म्हणा, ही परिस्थिती संपूर्ण देशाची सारखी आहे का? जर सारखी नाही तर म्हणजे इथे तुम्हाला त्याचा विचार करणं पण गरजेचं असतं. म्हणून सरकारने, केंद्र सरकारने एखादं धोरण ठरवलंय आणि ते धोरण संपूर्ण देशामध्ये आपण समान पद्धतीने लागू करू शकत नाही. मग हे धोरण ठरवत असताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन त्याला अनुषंगून काही बदल करणं, म्हणजे त्या परिस्थितीला अनुषंगून त्या ठिकाणी योग्य ते बदल, कायद्यामध्ये बदल नाही पण उपकलम तयार करण्याचा किंवा परिस्थितीला अनुसरून त्या ठिकाणी योग्य ते निर्णय घेण्याचा अधिकार या ठिकाणी कोणाला असतो? सनदी सेवकांना असतो. यालाच आपण प्रदत्त विधिनियम तयार करणे असंही म्हणू. म्हणजे एखादं धोरण ठरवलंय पण परिस्थितीनुसार त्या धोरणामध्ये योग्य तो बदल करण्याचा अधिकार सुद्धा सनदी सेवकांना आहे. यानंतर आपण पाहतो की मित्रांनो, जेव्हा सनदी सेवकांमध्ये सुद्धा वाद होतात, पदामधील वाद असतील किंवा जनता, प्रजा आणि प्रशासन यांच्यामध्येही वाद असू शकतो, मग हा वाद जो असेल त्या संदर्भात योग्य तो न्याय देण्याचं काम सुद्धा कोणाला करावं लागेल? या ठिकाणी सनदी सेवकांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना काम करावं लागतं. जसं आपण पाहतो जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी हे न्याय दंडाधिकारी म्हणून सुद्धा काम पाहतात, तसंच तालुक्याच्या ठिकाणी SDM ला न्याय देण्याचं काम करावं लागतं. म्हणजे जे काही महसुलाचे प्रश्न असतील तर सोडवण्याचं काम सुद्धा करावं लागतं. म्हणून न्याय देण्याच्या संदर्भात सुद्धा यांना, सनदी सेवकांना, आपली भूमिका बजवावी लागते. याशिवाय आपण पाहतो की आता सनदी सेवक जे आहेत एकाच ठिकाणी काम करणारे अनेक व्यक्ती असतील तर या सगळ्या व्यक्तींमध्ये साम्यता असू शकत नाही. मग त्यांच्या विचारामध्ये मतभेद असतील, मग त्यांच्यात कधी वाद किंवा तंटे झाले असतील तर ते तंटे सोडवणं, त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन म्हणजे समन्वय साधणं हे सुद्धा काम कोणाचं असेल? सनदी सेवकाचं असेल. आणि याबरोबरच सनदी सेवकाचं काम काय असतं की वरून जे आलेले आदेश आहे त्या आदेशांच्या वेगवेगळ्या ज्या सूचना असतात त्या सूचना प्रॉपर खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं, जेणेकरून कामामध्ये सुसंगतता येईल, कामामध्ये समन्वय साधला जाईल आणि योग्य पद्धतीने योग्य दिशेने कामाला एक दिशा देण्याचं काम, म्हणजे समन्वय साधणं कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्या कामाला योग्य दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून सनदी सेवकांना मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी कोणाला करावं लागतं? वरिष्ठ अधिकाऱ्यांना. अशा प्रकारे मित्रांनो, सनदी सेवकांमध्ये जे वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्ती असतील ते इतरांना मार्गदर्शन करतील, सहकार्य करतील, त्यांना त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन म्हणजे समन्वय साधण्याचा प्रयत्न करतील. नवीन कर्मचारी समजा नेमायचं असेल तर त्या संदर्भात सुद्धा विचार केला जातो. अशा पद्धतीने या ठिकाणी सनदी सेवकाला वेगवेगळ्या भूमिकेतनं जावं लागतं, वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. म्हणजे शासनाला मार्गदर्शन करण्यापासून ते धोरणाची अंमलबजावणी करणं आणि धोरणाची अंमलबजावणी करत असताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन मग समन्वय करणं, सहकार्य, त्यांना मार्गदर्शन करणं किंवा जनतेचे आलेले प्रश्न असतील ते सोडवणं किंवा जनतेच्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून काही प्रदत्त विधिनियम जर तयार करायची वेळ आली तर ते प्रदत्त विधिनियम तयार करून योग्य योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी सनदी सेवकाला काम करावं लागतं. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बघतो की सनदी सेवकाची भूमिका धोरण ठरवण्यामध्ये पण आणि धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये पण अतिशय महत्त्वाची. म्हणून लोककल्याणकारी धोरणाचा जेव्हा स्वीकार केला तर लोकांचं कल्याण तेव्हाच होऊ शकेल जेव्हा धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. जनतेच्या तक्रारी किंवा प्रश्न, समस्या, अपेक्षा हे जाणून घेऊन जर धोरण बदललं तर या ठिकाणी आपण पाहतो की जनता ही समाधानी आणि म्हणजे संतुष्ट होऊ शकते, देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था पण राहू शकेल. मग या दृष्टिकोनातनं आपल्या देशामध्ये शांतता, सुव्यवस्था टिकवणं,
लोकांना संतुष्ट करणं, लोकांचे असलेले वेगवेगळे प्रश्न सोडवणं, मग ते प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे जे असतील, मग आरोग्यविषयक असेल, शिक्षणविषयक असेल, बांधकामविषयक असेल किंवा इतर ज्या काही सेवा आहेत त्या सेवा संदर्भातल्या सुद्धा वेगवेगळ्या सोयी करणं, हे संपूर्ण जबाबदारी सनदी सेवकांवर आहे. मग ही सनदी सेवकांवर देत असताना आपण पाहतो की केंद्राकडनं ही राज्याचे वेगळे असतील सनदी सेवक, राज्याकडून ते जिल्हा पातळीवर वेगवेगळे सनदी सेवकांची अपॉइंटमेंट असते, तालुका पातळीवर हे अधिकारी असतात. अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण सनदी सेवकांना करावे लागणाऱ्या विविध कार्यांचा विचार केलाय. म्हणून आपण जर उद्या सनदी सेवक झालात ना, तर ही संपूर्ण जबाबदारी लक्षात घ्या. इथे आपण नोकरी करतोय म्हणजे स्वहित नाही, इथे जनहित आहे. म्हणजे शासनाचं धोरण सुद्धा जनहिताच आहे, पण शासन जनतेची सेवा करत असताना सेवा हे त्यांचं धर्म आहे. आणि इथे मात्र आपण सेवा करत असताना याच्या मोबदल्यात आपल्याला पगार मिळतो, म्हणून ही आपली व्यवसाय आहे. जिथे व्यवसाय आहे तिथे त्या व्यवसायाशी संबंधित असलेली व्यावसायिक नीतिमत्ता सुद्धा जपणं हे सनदी सेवकांचं काम आहे. म्हणून व्यावसायिक नीतिमत्ता जी घालून दिलेली आहे किंवा जी जबाबदारी सनदी सेवकांवर टाकलेली आहे, त्या जबाबदाऱ्यांचा विचार करून त्या अंतर्गत राहूनच या ठिकाणी कोणाला काम करायचं आहे, सनदी सेवकाला. म्हणजे उद्या आपण सनदी सेवक झालो तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला जाणून घ्यायच्या. म्हणून लोकांच्या कल्याणासाठी आपलं पद आहे, जनहिताचा विचार करण्यासाठीच आपलं पद आहे. म्हणून जनहिताची सेवा करणं आणि ते सेवा करत असताना त्याच्या मोबदल्यात मिळणारा आपल्याला पगार आहे. म्हणून ज्या सगळ्या गोष्टी आहे त्या गोष्टीबरोबर आपल्यावर काही जबाबदाऱ्या ज्या टाकल्यात त्या जबाबदाऱ्या आहेत, नैतिक बंधन आहेत किंवा इतर शिस्त वगैरे, या सगळ्या गोष्टींचं पालन त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. या भागामध्ये आपण सनदी सेवकांच्या कार्याचा विचार केला. आपणास हे कार्य समजले असतील अशी अपेक्षा ठेवून मी इथे थांबते. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. अद्यापही तो सबस्क्राईब केला नसेल तो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढचे जे माझे व्हिडिओज येतील ना त्याच्या नोटिफिकेशन्स आपणास प्राप्त होतील.